मी श्रुती आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन. घेऊया राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपर फास्ट मधून. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांनी बंड केल्याचं समोर आलंय. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच ढवळून निघालंय. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या परिस्थितीवर मात करून महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय. त्याचबरोबर हे सरकार टिकावं यासाठी सगळे प्रयत्न आपण करू असंही शरद पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. दरम्यान बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल हे सरकार टिकावं यासाठी सगळे प्रयत्न आपण करू असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय. शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी सुटका करून पळून आल्याचा दावा खोटा असल्याचं बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आलाय. त्यासंबंधी देशमुख यांचा एक फोटो शेअर करण्यात आला असून देशमुख यांना स्पेशल चार्टर विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आल्याचं या गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर काही आरोप केले होते. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीनं इंजेक्शन टोचलं, माझा घात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी राज्यात परत आल्यानंतर केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप झालाय. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, अख्खी शिवसेना फोडली, त्यानंतर उभी फूट शिवसेनेत पडलीय. या सगळ्या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. तर दुसरीकडे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं एक विधानही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पक्ष तोडून नवा गट बनवून सत्ता हातात येत असेल तर मी अशा सत्तेला चिमटानंही स्पर्श करणार नाही असं विधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. एकनाथ शिंदेंकडे असलेलं संख्याबळ हा केवळ दिखावा आहे, दबावाखाली येऊन शिवसेनेनं ही भूमिका घेतली आहे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय. खासदार राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 वर आमदारांची संख्या झाली आहे. हे सगळं सुरू असताना मूळ पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे बहुतांशी आमदार घेत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. ठाकरेंनी वाटलं तर राजीनामा द्यावा असंही ते म्हणालेत. शिंदे यांच्यावर कारवाई करताना ठाकरेंनी त्यांच्याकडून विधानसभेतील गटनेते पद काढून घेत त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली, मात्र ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. यावर आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याचं जाहीर केलंय. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र प्रथम शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर या सगळ्यांमागे भाजप असल्याचा दावा केला जातोय. यातच आता हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याची तयारी आहे का अशी विचारणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेत. दादा भुसे गुवाहाटीत रेसिडेंट ब्लू हॉटेलमध्ये दाखल झालेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड, आमदार रवींद्र फाटक, किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांच्यासह इतर आमदारांच्या आगमनानंतर
रेडिसन ब्लू हॉटेल बाहेर पोलिसांचा प्रचंड फौज फाटेसह बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. बातमी आहे मुंबईमधून. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे वडील शांतीलाल अदानी यांची शताब्दी जयंती आणि गौतम अदानी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबांना विविध सामाजिक उपक्रमांसाठी 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचं वचन जाहीर केलं आहे. माझ्या वडिलांच्या 100व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या 60व्या वाढदिवसाचं वर्ष देखील आहे. म्हणूनच माझ्या कुटुंबानं रुपये 60,000 कोटी रक्कम ही आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अशा धर्मादाय उपक्रमांसाठी, विशेषतः देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र राज्याचे 2 तुकडे करायचे आहेत, त्यातून 2 वेगळी राज्य तयार करायची आहेत, असं खळबळजनक विधान भाजप नेत्यानं केलं आहे. तसंच या देशात अजून 50 राज्य निर्माण करण्याची मोदी यांची योजना आहे, असंही ते म्हणाले. 2024 नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर येतील, त्यानंतर ते देशात नवीन राज्य निर्माण करतील, असं विधान कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते उमेश कट्टी यांनी केलं आहे. एकीकडे भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे या दोघांमध्ये सत्ता स्थापनेचा मुहूर्त आता काही तासांवर आलाय असं वाटत असतानाच, आता या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. शरद पवारांच्या एंट्रीमुळे हे सर्व कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकलेत, त्यामुळे बंडखोर आमदारांना सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात यावं लागणार आहे. परिणामी आता पुढील काही दिवस एकनाथ शिंदेगड आणि फडणवीसांच्या सत्ता स्थापनेचा खेळ आता लांबणीवर पडलाय. एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत. 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. डेप्युटी स्पीकर्सना चिठ्ठी लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहून उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. पुणे विद्यापीठ येथे प्रत्यक्ष जाऊन मालसाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर काळे सर तसेच प्राध्यापक खरे सर यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी माननीय कुलगुरूंनी मालसाच्या मागण्या मान्य करत सर्व लॉच्या विद्यार्थ्यांना येत्या सेमिस्टरपासून उत्तरपत्रिकेत इंग्लिश भाषेसोबत मराठी भाषाही वापरता येईल असं सांगितलं आहे. सोबतच रेफरन्ससाठी इंग्लिश व मराठी क्वेश्चन बँक लवकरच उपलब्ध करू व 2019-20 द्वितीय सत्राची परीक्षा न झाल्यामुळं परीक्षा फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकर जमा करू असं आश्वासन दिलंय. तसेच मागील सेमिस्टरची कोविडमुळे ज्यांची एक्झाम राहिली असेल तर ते एक्झामचं माध्यमही निवडू शकतात. सोबत येत्या 2 दिवसात एक्झाम फॉर्म सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. विद्यापीठानं संघटनेच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. प्रेक्षक हो, आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेतलात. यासारख्याच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या इंडिया न्यूज 1 या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.